तर माझ्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे ही भावना आणि ही भूमिका सर्वच राजकीय पक्षांची असलीच पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं राजकारण येतं. जर का एकूण आपण पाहिलं तर तालचीच केवळ एक घटना नाहीये, तर गेल्या काही दिवसातल्या वृत्तपत्रातल्या बातम्याच मी कापून आणलेल्या आहेत. ही 21 ऑगस्टची आहे. गेल्या 5 वर्षात 20,000 बालिकांवरती अत्याचार ही बातमी आलेली आहे. त्याच्यानंतर काल सकाळमध्ये आहे असंवेदनशीलतेचा सर्वत्र निषेध, म्हणजे सगळ्यांनी निषेध केलेला आहे, सगळ्यांच्या मनामध्येही खदखद आहे. त्याच्यानंतर ही एक घटना आहे, चांदिवलीमध्ये एका चिमुरडीवरती अत्याचार झाला होता. मंत्री लोढा यांनी कुटुंबियांची भेट घेतली, कुटुंबाची भेट घेतली. त्याच्यानंतर परत सकाळमधलीच बातमी आहे, मुंबईत बाल लैंगिक अत्याचारात वाढ. आता सुद्धा येताना मी ऑनलाईन पाहिलं की ठाण्यामध्ये एक अशीच घटना घडलेली आहे. हे नुसतं पाहत पाहत कुठपर्यंत जायचं आपण? गेल्या आठवड्यामध्ये बंगालमध्ये जी एक असंच कृत्य घडलं त्याच्या निषेधार्थ देशभरामध्ये एक आगडोंब उसळला. त्याच्याही पूर्वी आपल्याला आठवत असेल की निर्भया जी घटना घडली होती, दुर्घटना घडलं म्हणजे दुष्कृत्य झालं होतं, त्याही बद्दल संपूर्ण देश खडबडून जागा होऊन त्याच्या विरोधात उभा राहिला होता. तशीच ही एक घटना आहे. अनेक घटना जेव्हा एकत्र होतात आणि सहनशीलतेचा जेव्हा अंत होतो तेव्हा जनभावनेचा उद्रेक होतो. मला वाटतं तो क्षण जवळ येत चाललेला आहे. या बंदमध्ये कोणताही राजकीय अभिनिवेश नाही आहे. ज्याप्रमाणे आपण करोना व्हायरसशी लढलो तसाच हा एक विकृतीचा व्हायरस आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक वातावरण निर्माण झालं पाहिजे की कोणीही असं दुष्कृत्य करायला धजावला नाही पाहिजे. जर कोणी करेल तर त्याला ताबडतोब शिक्षा होते आणि अत्यंत कठोर शिक्षा होते. ही भीती ह्या विकृती